जैन मित्रांनो नमस्ते मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे तर ही व्हिडिओ जी आहे पाकिस्तानच्या मार्फत बघा चायनाला दोन असे पाकिस्तानमधील आयलँड जे आहेत हे आयलँड दिले जाणार आहेत आणि अशी चर्चा पण चालू आहे दोन आयलँड कोणते आहेत बघा एक म्हणजे बुंदेल आणि दुसरं जे आहे बुड्डो असे दोन आयलँड्स आहेत हे दोन आयलँड दिले जाणार आहेत चायनाला आणि या आयलँडची एक विकास केला जाणार आहे आणि विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी पन्नास बिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे चायनाच्या मार्फत आता एक्झॅक्टली त्यांनी चायनाचं नाव घेतलेलं नाहीये पण पाकिस्तान असं म्हटलेलं आहे की पन्नास बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीच्या आधारावरती हो आम्ही या दोन आयलँडची काय करणार आहे तर एक डेव्हलपमेंट करणार आहे असं सांगितलेलं आहे एक नकाशाच्या आधारावरती बघितलं तरी बुंदेल आयलंड तुम्हाला कुठं पाहिलं बघा या भागामध्ये बुंदेल आयलंड पाहायला भेटेल इथं कराचीच्या शेजारीच आहे आणि जवळच बघा इथं आपलं भारताचं गुजरात राज्याची सुरुवात होत आहे बघा कच्चा एरिया वगैरे इथून आहे आता हे जे आहे पाकिस्तान ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे ना चायनाचं नाव पण असं म्हटलेलं आहे की याचा आम्ही विकास करणार आहे आणि पन्नास बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे आता मुद्दा हा आला की पाकिस्तानकडे एवढे पैसे कुठले आले पन्नास बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याजोगी कारण एक तर त्यांनी आय एम एफ च्या मार्फत मागच्या सात ते आठ महिन्यापूर्वी सिक्स बिलियन डॉलरचं लोन घेतलं होतं आणि ते म्हणतायत की अशा प्रकारे काय करणार आहे तर इथले जे दोन आयलँड्स आहेत बुंदेल आणि बुड्डो या दोन आयलँडची आम्ही डेव्हलपमेंट अशा प्रकारे करू की जसं ते दुबईसारखं दिसलं पाहिजे दुबई त्याचबरोबर सिंगापूरचं एक मॉडेल तयार करू असं म्हटलेलं आहे आता हे जरी पाकिस्तानने डिक्लेअर केलं असलं तरी आपल्याला माहिती आहे त्यांची एवढी उडी नाही आहे की एवढ्या लांब ते झेप घेतील मग त्यांना मदत करणारा इकडचा हा देश चायना आहे आणि चायनाच्या मार्फतच त्यांना फूस लावली असणार आहे कारण चायनाला काय पाहिजे तर भारताच्या तिन्ही बाजूने मी म्हणेल चारही बाजूने चायनाला काय करायचं आहे भारताला एक टॉर्चर करायचं एक 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 आहे एका साडून इथून पाकिस्तान करत आहे आता पाकिस्तानला मध्ये चायना करत आहे इकडून पण टॉर्चर करत आहे बघा या भागामध्येच बघा एक छोटसं आयलँड आहे कोको आयलँड की जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपकाराने हे म्यानमारला देण्यात आलं होतं म्यानमारकनं आता ते चायनाला दिलेलं आहे त्यांचं चायनाचा एक छोटासा आर्मी बेस इथे तयार केलेला आहे प्रकारे चायना काय करू शकतो भविष्यामध्ये हे जर ही दोन आयलँड देण्यात आलेले आहे पाकिस्तानच्या मार्फत इनडायरेक्टली या ठिकाणी पण एक त्यांच्या मार्फत काय केलं जाऊ शकतं एक आर्मी बेस तयार केला जाऊ शकतो आणि भारताच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे त्यातच चायना काय करत आहे पाकिस्तानमधूनच बघा सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर डेव्हलप करत आहे आणि हा सीपेक जो आहे तो इथून असा जात आहे आपला जो पीओ केचा भाग म्हणजे भारताचा जो, जो काश्मीरचा भाग आहे त्याला पीओके असं म्हटलं जातं की पाकिस्तानच्या जा मार्फतला एक आमचा भाग आहे असं सांगितलं जात आहे तर त्या पीओकेच्या भागातून आहे ऑलरेडी हा जो मुद्दा आहे हा इंटरनॅशनल कोर्टमध्ये वादाचा आहे तरीही या भागातून पाकिस्ताननं काय केलेलं आहे की आमचा भाग आहे म्हणून चॅनल सांगितलं की तुम्ही इथून सीपेकचे म्हणजे कॉरिडोरचे इकॉनॉमिकल कॉरिडोरच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करा याचा वापर करा वाटल्यास इथं बघा देण्यात आलेला आहे कशा, प्रकार बागा बागा से कशा प्रकारे आहे तो भाग इथून ग्वादर पोर्ट पासून चालू होत आहे तो इथं हा पीओकेचा भाग दिसत ना पीओकेच्या भागातून तो जात आहे आणि इथून असा बघा या भागातून ही जी रेड लाईन दिसत आहे इथून असा काय तर हा सिपेक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा काय तर प्रवास आहे सो पाकिस्तान इनडायरेक्टली बघा भारताला कशा प्रकारे टॉर्चर करता येईल त्याचबरोबर भारताचा दुश्मन म्हणजे चायनाला पुन्हा एकदा कसं भारतावरती एक वर्चस्व करण्यासाठी भारताच्या वर शेजारचा जो प्रदेश आहे तो कसा देता येईल यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे वडल्यास आपण नकाशामध्ये पण बघू इथे मी दाखवेल बघा हा नकाशा इथं तुम्हाला दिसेल हा आपला प्रिय असा भारत दिसत आहे बघा इथे आणि हे जे कराची म्हटलेलं आहे वडल्यास आपण सर्च मारू कुठला आयलंड मी म्हणत आहे बुंडेल आयलंड तर बघा इथं या ठिकाणी दिसत आहे बुंदेल आयलंड दिसत आहे तर या आयलँड हे जे आहे चॅनल दिलं जाणार आहे बुंदेल बघा इथं दिसत आहे बुंदेल आयलँड आहे आए, निकडे आहे ते बुड्डो आयलँड हे दोन आयलँड जे आहेत बघा कराचीच्या शेजारीच आहेत नकाशामध्ये आपण थोडा आउट केला तर हे कराची आहे कराचीच्या या शेजारीच हे दोन आयलँड दिसत आहे तर ही दोन जे आयलँड आहे ते आता चायनाला दिली जाणार आहे आणि बघा किती जवळ राहत आहे तिथून भारताचा जो प्रदेश आहे तो खूप जवळ राहत आहे इथून या भागातून बघा इथून आपला हा इंडिया चालू होत आहे इथून बघा आणि इथं अशा प्रकारचा हा एरिया दिला जात आहे सो पाकिस्तानची एक प्रकारची चालच म्हणायची की पाकिस्तान काय करत आहे की भारताला कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून भारतामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत आहे असो पण भारताने पण याच्यावरती काहीतरी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन भारत घेणारच कारण भारत पण याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेणार कारण जसा चायना आणि पाकिस्तान एकत्रित चांगला दुष् देश तयार हो होत चालत आहे मित्रत्वाचं नातं तयार होत आहे तशाच प्रकारचं भारताचं रिलेशन कोणाबरोबर चांगलं आहे तर इस्रायल बरोबर चांगलं आहे त्याचबरोबर ए बरोबर चांगलं आहे ए आणि चायनाचा वाद चालू आहे सगळ्यांना माहीत आहे आणि पाकिस्तानचं आणि इस्रायलचं पटत नाही आता इस्रायल कुठे वाटल्याचं आपण नकाशामध्ये इथं बघू की इस्रायल कुठं आहे बघा इथं असा इस्रायल आहे एक मिनिट दाखवतो हो मी या ठिकाणी बघा इस्रायल दिसत आहे हे इस्रायल एक मिनिट वाटलं झूम आणखी करतो इथं इस्रायल आहे हा इस्रायलचा भाग आहे बघा ठीक आहे तर मग भारत पण इस्रायला ऑफर देऊ शकतो की तुम्ही पण आमच्या इथे या गुजरातच्या भागामध्ये इथं काय करा तुम्ही डेव्हलपमेंट करा असंही सांगितलं जाऊ शकतं कारण इस्रायलचं आणि पाकिस्तानचं एकदम कट्टरतेचं सगळं तर दुश्मन आहेत एकमेकांच्या भारताचा चांगला मित्र आहे सो अशा प्रकारचे हे दोन आयलँड दिले जाणार आहेत पाकिस्तानच्या मार्फत विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी चायनाला थोडं आपल्याला माहिती असून की कोणते कोणते दोन आयलँड्स आहेत कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत ते आणि आपला असा प्रिय भारताचा हा नकाशा आपल्याला दिसत आहे ठीक आहे मित्रांनो मला जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले होते मी पोहोचवलेले आहेत मी थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम